हवा आपण पाहिले की हवा पाणी आणि जमीन ही नैसर्गिक संसाधने आहेत यातील हवा या संसाधनाचा आपण प्रथम सविस्तर विचार करू वातावरणात कोणकोणती वायू असतात सांगा बरं नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड बरोबर आहे तुमचे पण वातावरणात या वायूंव्यतिरिक्त इतरही घटक असतात आणि हे सर्व घटक वातावरणातील वेगवेगळ्या थरात कमी अधिक प्रमाणात आढळतात वातावरणात तपांबर स्थितांबर दलांबर आयनांबर आणि बाह्यंबर असे हवेचे पाच थर आहेत आणि हे सर्व वायू या पाच थरात आढळतात हवेमध्ये विविध घटक मिसळलेले असतात पृथ्वीच्या वातावरणातील हवा हे एक महत्वपूर्ण संसाधन आहे आणि या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड या वायूंसोबत सहा निष्क्रिय वायू नायट्रोजन ऑक्साइड सल्फर डायऑक्साईड पाण्याची वाफ धुलीकण यांचा समावेश होतो या सर्व वायूंपैकी तपांबरमध्ये एकूण वायूच्या सुमारे ऐंशी टक्के वायू असतात तर स्थितांबरामध्ये या वायूंचे प्रमाण एकोणीस टक्के असते पुढे दलांबर व आयनांबरामध्ये हे वायूंचे प्रमाण कमी होत जाते तर शेवटी बाह्यंबर आणि त्यापुढे हे वायूच आढळून येत नाहीत पृथ्वी सभोवत आली असलेले अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा प्रमुख घटक म्हणजेच हवा वायूबरोबरच धुलीकण पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प यांचा समावेश सुद्धा हवेत होतो हवेतील वायूंचे प्रमाण हे भूपृष्ठाजवळ जास्त असते तर जसजसे आपण वर जातो तसतसे हवेतील वायूंचे प्रमाण कमी होत जाते या वायूंचे प्रमाण हवेत किती टक्के असते ते या आकृतीवरून आपल्याला कळेल हे पहा यामध्ये दिसते आहे की हवेत सर्वात जास्त असलेला वायू नायट्रोजन आहे त्याचे हवेतील प्रमाण अठ्ठ्याहत्तर टक्के म्हणजेच सर्वात जास्त आहे आणि जो वायू आपल्याला श्वसनासाठी आवश्यक असतो त्या ऑक्सिजनचे हवेतील प्रमाण हे एकवीस टक्केच आहे त्यानंतरचे प्रमाण आहे कार्बन डायऑक्साइड या वायूचे जे केवळ शून्य पूर्णांक शून्य तीन टक्के आहे इतर वायू व वा हवेतील इतर घटकांचे प्रमाण शून्य पूर्णांक शून्य सात टक्के आहे आणि अर्गॉन या वायूचे प्रमाण शून्य पूर्णांक शून्य नऊ टक्के दिसते आहे अशा प्रकारे वातावरणातील हवेमध्ये विविध वायू आपल्याला कमी अधिक प्रमाणात आढळतात हवेतील हे सर्व वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून आहे जीवनासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्वाची गाळणी आहे इतकेच काय तर धुके ढग हिम पाऊस यांची निर्मितीही वातावरणामुळेच शक्य होते